नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेचा मनमानी कारभार आणि व्यवस्थापनाचा आडमुठेपणा थांबला नाही तर ही शाळा महापालिका ताब्यात घेईल असा इशारा आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी दिलाय. या शाळेतील विद्यार्थ्यांची मंगळवारी प्रवेश प्रक्रिया सुरू होती. यावेळी शाळा व्यवस्थापनाबाबत सतत येणाऱ्या पालकांच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे येथे हजर होते. यावेळी त्यांनी शाळा प्रशासनाला हा इशारा दिलाय. नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेत पालकांकडून अकारण वाढीव फी आकारली जात आहे. या विरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद सुरू आहेत. अनेक पालकांनी वाढीव फी न भरल्याचा पवित्रा घेतला, त्यामुळे शाळा प्रशासनाने या पाल्यांना विविध प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली. याबाबत अनेक पालकांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या, तरी शाळा प्रशासन आपल्या आठमोड्या भूमिकेवर ठाम होती. तसेच मंगळवारी झालेल्या प्रवेश प्रक्रियेतही हा गोंधळ कायम होता. यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे उपस्थित होते. त्यांनी शाळा समितीच्या सदस्यांशी चर्चा केली पण काही तोडगा निघाला नाही. पालकांची पुन्हा तक्रार आल्यास ही शाळा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात घेऊन ती विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक संतोष शेट्टी, ऍडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला खरट, डॉक्टर कविता चौतमल, राजश्री वावेकर, भीमराव पवार, सय्यद अकबर आदि मान्यवर उपस्थित होते. आज सेंट जोसेफ शाळेची मिसमॅनेजमेंट चालू आहे आणि दडपशाही चालू आहे पालक आणि विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन बद्दल. त्याबद्दल आपले पनवेल महानगरपालिकेचे कमिशनर शिंदे साहेबांना ज्यावेळी समजलं तेव्हा त्यांनी स्वतःहून यामध्ये इंटरेस्ट घेतला की लोकांचे हॅरेसमेंट चालू आहेत, लोकांना खूप त्रास होत आहे, अशा वेळेस एक पब्लिक सर्वंट काय करू शकतो हे साहेबांनी दाखवून दिलं. आणि आमच्या या प्रभागातले संतोष शेट्टी, वावेकर मॅडम, डॉक्टर कविता चोरपाल मॅडम, या सर्व मी माझ्या असेल बरेचसे आम्ही एक 8 ते 10 नगरसेवकाचे सर्व येऊन आणि कमिशनर साहेबांनी खूप सहकार्य केलं. पालक वर्गाचा असंतोष होता, ही जी कमिटी आहे खूप दडपशाही करत होती. 5 झालेल्या विद्यार्थ्यांना ज्युनियर केजीतून सिनियर केजी झाला, सिनियर केजीतून फर्स्ट क्लास जायला त्रास देत होती, हॅरेसमेंट करत होती आणि त्याबद्दल अजूनसुद्धा त्यांचं आरोग्यातले वक्तव्य होतं. त्यातून ज्या प्रिन्सिपल ज्या आहेत त्या नेहमीच्या गैरहजर राहतात, कुठलाही फतवा काढतात आणि घरी गैरहजर राहतात आणि पालकांना त्रास देत असतात. या अनुषंगाने जी तक्रार होती ती तक्रार आम्ही कमिशनर साहेबांनी हे करून तिथे कमिटीचे जे मेंबर होते त्यांच्याशी बोलून आज तो प्रश्न सोडवलेला आहे. आणि कमिशनर साहेबांनी त्यांना सांगितल्याचं का पालकांची अशी हॅरेसमेंट झाली, तक्रार झाली, ही जी शाळा आहे ही आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊन आमच्या व्यवस्थापनाखाली ही शाळा विद्यार्थ्यांसाठी खुली करू आणि विद्यार्थ्यांना आणि CBSE बोर्ड म्हणून चालू करू, विद्यार्थ्यांना आणि पालकांना यातून एक वेगळ्या प्रकारचा विश्वास मिळाला आहे आणि पब्लिक सर्वंट कसे असावेत हे शिंदे साहेबांनी खरोखर दाखवून दिले, त्याची चुणूक दाखवून दिलेली, निश्चित तोडगा काढतील शिंदे साहेब.